कोणताही व्यवसाय करत असताना आपण सजग असणं फार महत्त्वाचं आहे. शेती व्यवसायात ही सजगता जमिनीच्या बाबतीत दाखवणं अत्यावश्यक आहे. तिचा पोत ओळखणं गरजेचं आहे. याच अनुषंगाचा आजचा महत्त्वपूर्ण महाधन मंत्र जाणून घेऊ आपल्या आजच्या भागात. आपल्या जमिनीची उत्पादकता दिवसेंदिवस ढासळत चालली आहे, तर त्यावर आपण कोणती उपाययोजना करू शकतो? अतिशय गहनतेचा प्रश्न आहे हा, आणि त्या संदर्भात सविस्तर असं मार्गदर्शन मी आपल्या शेतकरी बांधवांना करतो. शेतकरी बंधूंनो, जमिनीचा सुपीकता निर्देशांक कमी होण्याची कारणं आपण पाहूयात. या कारणांपैकी पहिलं कारण आहे, जमिनीतील सेंद्रिय कर्बाचं प्रमाण कमी होत चाललेलं आहे. दुसरं कारण म्हणजे जमिनीतील सामू मध्यम ते जास्त उम्लतेकडे वाढत चाललेलं आहे. आता पाहूयात आपण तिसरा मुद्दा, सखोल पीक पद्धतीचा वापर, म्हणजे इंटेन्सिव्ह फार्मिंग आपल्याकडून होत आहे. एक पीक झालं की दुसरं पीक, त्यामुळे सुद्धा आपल्याला जमिनीचा सामू हा बिघडत चाललेला आहे. चौथा मुद्दा, असमतोल अन्नद्रव्यांचा वापर, रासायनिक खते देण्याची चुकीची पद्धत, वेळ आणि मात्रा. पाचवा मुद्दा, अमर्याद सिंचनाचा वापर, त्याचप्रमाणे जमिनीचे बिघडत चाललेले भौतिक गुणधर्म आणि कमी होत चाललेली सूक्ष्म जीवाणूंची संख्या. तर आपण पाहूयात आता जमिनीच्या शाश्वत आरोग्य व्यवस्थापनासाठी काय काय उपाययोजना केली पाहिजे. यामध्ये प्रामुख्यानं सेंद्रिय व जैविक खतांचा अवलंब केला पाहिजे. बीजप्रक्रियेला देखील प्राधान्य दिलं गेलं पाहिजे. उदाहरणार्थ रायझोबियम अझोटोबॅक्टर, स्फुरद विरघळणारे जीवाणू, अझोस्पिरिलियम आणि असोटोबॅक्टर यांचा देखील बीजप्रक्रियेसाठी वापर केला पाहिजे. पिकांची फेरपालट करून घ्यावी. त्यामध्ये कडधान्य पिकांचा समावेश केल्यास पालापाचोळा जमिनीत पडून सेंद्रिय पदार्थाची उपलब्धता करण्यास मदत होते. विविध सेंद्रिय खतांचा शिफारशीनुसार वापर केला पाहिजे. त्याचप्रमाणे माती परीक्षणानुसार आपण खतांचा समतोल वापर करावा, त्यामुळे आपल्याला जमिनीची सुपीकता टिकून ठेवण्यासाठी मदत होते. ठिबक सिंचनामधून देखील आपण विद्राव्य खतांद्वारे अन्नद्रव्य पीक वाढीच्या अवस्थेनुसार द्यावीत. पाण्याचा कार्यक्षम वापर आपण केला पाहिजे. यासाठी बागायत क्षेत्रामध्ये ठिबक, तुषार, मायक्रो स्प्रिंकलर या पद्धतींचा वापर करून आपण पाण्याचं नियोजन करावं. त्याचप्रमाणे शेतकरी बंधूंनो, हिरवळीची पिके, उदाहरणार्थ ताग, धेंच्या, द्विदलवर्गीय पिकं आपल्या जमिनीमध्ये घेऊन ती गाडावी. फुले येण्यापूर्वी विविध तणे आपण उपटून त्यांची जागेवरच जमिनीमध्ये गाडावीत. शेतामधील उरलेले पीक त्याचे अवशेष न जाळता त्यांचा आच्छादन म्हणून उपयोग करावा, किंवा बारीक तुकडे करून जमिनीत मिसळावे, म्हणजे आपल्या जमिनीमधील सेंद्रिय कर्ब वाढून सूक्ष्म जीवाणूंची संख्या वाढण्यास मदत होईल. अशाच महत्त्वपूर्ण माहितीसाठी आमच्या महाधन चॅनलला आजच सबस्क्राइब करा आणि यशाचा महामार्ग जाणून घ्या. आणि हो, नोटिफिकेशन बटणावर क्लिक करायला विसरू नका. लवकरच भेटूया पुन्हा.